सुरमई रस्सा। आज आपण बनवणार आहोत सुरमई रस्सा। या व्हिडिओमध्ये सुरमई रस्सा कसा बनवायचा याची सर्व पद्धत सांगितलेली आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सुरुवातीला आपण घेतले आहेत 1/2 किलो स्वच्छ धुतलेले सुरमईचे तुकडे। सुरमईच्या तुकड्यांना व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊयात। त्यासाठी आपल्याला लागणार आहे मीठ, हळद, लाल तिखट, धने जिरे पूड आणि आलं लसूण कोथिंबीर पेस्ट। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून सुरमईच्या तुकड्यांना लावून घ्यावे। त्यानंतर थोडासा लिंबाचा रस वरून ॲड करूयात। मग साधारण 1/2 तासासाठी मॅरिनेशन केलेले सुरमईचे तुकडे बाजूला ठेवूयात। यामधील काही तुकडे आपण रस्स्यासाठी वापरणार आहोत, तर बाकीचे उरलेले तुकडे आपण रवा फ्राय करणार आहोत। त्याचाही वेगळा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। सर्वप्रथम मध्यम आचेवर फ्राईंग पॅन ठेवून त्यामध्ये थोडेसे तेल टाकूयात आणि 2 ते 3 तुकडे शॅलो फ्राय करून घेऊयात। इथे आपण रश्श्यासाठी सुरमईच्या डोक्याचा तसेच शेपटाकडील भागाचा वापर करणार आहोत, जेणेकरून आपला सुरमई रस्सा अधिकच चवदार होईल। सुरमईचे तुकडे साधारण 1 ते 2 मिनिटे एका बाजूने चांगले फ्राय करून घ्यावे व त्यावर 2 मिनिट झाकण ठेवून शिजू द्यावेत। अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही चांगले फ्राय करून घ्यावे। व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण हे सुरमईचे तुकडे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता आपण रश्श्यासाठी लागणारे वाटण करून घेणार आहोत। साधारण 2 मध्यम आकाराचे कांदे गॅसवर भाजून घेऊयात। मग मॅरिनेशनसाठी वापरण्यात आलेल्या आले लसूण कोथिंबीर पेस्टमध्ये भाजलेले कांदे, ओले खोबरे व कोथिंबीर मिक्स करून बारीक वाटून घेऊयात। त्यानंतर पुन्हा एकदा मध्यम आचेवर कढई ठेवून कढईमध्ये तेल टाकून घेऊयात। तेल व्यवस्थित गरम झाल्यावर या तेलामध्ये आपण केलेले वाटण मिक्स करावे। त्यानंतर लाल तिखट, हळद व शक्य असल्यास घरगुती कोणताही मसाला टाकून हे मिश्रण चांगले 3 ते 4 मिनिटे परतून घ्यावे। वाटण आता चांगले परतले गेले आहे। यामध्ये 2 ते 3 आमसुले टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। त्यानंतर 2 ग्लास गरम पाणी थोडे थोडे मिक्स करावे। गरम पाणी वापरण्याचे कारण रश्श्याला चांगली तर्री यावी यासाठी आपण गरम पाण्याचा वापर केला आहे। साधारण 2 ते 3 मिनिटे चांगले उकळू द्यावे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकावे। मग शॅलो फ्राय केलेले सुरमईचे तुकडे रस्स्यामध्ये सोडावेत व अजून 2 मिनिटे उकळू द्यावे, जेणेकरून सुरमईचा स्वाद रस्स्यामध्ये उतरेल। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालावी। अशा प्रकारे आपली सुरमई रस्स्याची रेसिपी तयार झाली आहे। तुम्हा सर्वांना हा सुरमई रस्स्याचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आमचा चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा। त्याचबरोबर सबस्क्राईब बटणाशेजारी एक बेल आयकॉन आहे, त्यावरतीसुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळतील। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।